सिटी व सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ॲडव्हेंचर पार्क स्ट्रीट बाजार तसेच रंगभवन येथील अर्बन प्लाझाचं उद्घाटन माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते व महापौर श्रीकंचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्ष नेते अमोलबापू शिंदे, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, मंडई व उद्यान सभापती गणेश पुजारी, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते किसन जाधव, गटनेते रियाज खरादी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. प्रसंगी नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका संगीता जाधव, नगरसेविका वैष्णवी करगुळे, नगरसेविका वहिदा बानो शेख, नगर अभियंता संदीप कारंजे, सहायक आयुक्त विक्रम पाटील, बाबा करगुळे आदी मान्यवर उपस्थित होते. ॲडव्हेंचर पार्क आणि स्ट्रीट बाजार तसेच क्लब प्लाझा हे लोकार्पण सोहळाचे उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. उद्घाटन प्रसंगी आमदार शिवकुमार देशमुख मालक तसेच आनंददादा तसेच विरोधी पक्ष नेता अमोल बापू किसन भाऊ सभागृह नेता शिवानंद पाटील संगीताताई या भागातील सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. 1 तारीखपासून कोरोनाचे नियम पाळून हे लोकांसाठी उद्घाटन होणार आहे. सगळ्यांनी शहरवासियांना याचा लाभ घ्यावे. आणि गटनेता आणि माननीय आमदार विजयकुमार देशमुख सभागृह याच्या सर्वांनी स्थानिक नगरसेवकांच्यासोबत आणि ॲडव्हेंचर पार्कच्या स्ट्रीट बाजारच्या आणि रंगभवन प्लाझाचे 3 उद्घाटन आम्ही केलेले. 1 जानेवारीपासून हे सर्व कोविडचा नियम पालन करून हे सर्व 3 आम्ही सुरू करण्यासाठी आम्ही करत आहे. आज सर्व उद्घाटन करायचं आणि लोकार्पण करायचं आहे.